नमस्कार, मी रुपाली टेहरे, मराठी नाव मध्ये आपले स्वागत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येत असून या पार्श्वभूमीवर सिल्लोड विभागातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने आता सज्ज राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत केले आहे. रोजी आपल्या तालुका टास्क फोर्स सिल्लोडीची मीटिंग घेण्यात आली. त्यात DYSP तहसीलदार तसेच आरोग्य कर्मचारी आणि नगरपरिषदेचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. सर्वांना नवीन आता कोविडचे परत साथ सुरू होणं झालेली आहे, त्यानुसार सर्वांना खबरदारीचे उपाय घेण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. विविध पथक नेमून जे मास्क परिधान करणार नाही किंवा गोडक्याने फिरतील किंवा असं जमावाने राहतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मंगल कार्यालय समारंभ याच्यातसुद्धा कुठलाही जमाव होणार नाही. तसेच शासनाने जे नियम दिलेले आहेत त्यानुसारच लग्न समारंभ वगैरे होतील याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. फिरती पथके सर्कलने ॲक्टिवेट करण्यात आलेल्या आहेत. नायब तहसीलदार त्याचे प्रमुख आहेत. अशा प्रकारे आपल्या उपविभागात आणि सिल्लोड तालुक्यात ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. सर, कोचिंग क्लासेस आणि शाळा संदर्भात? कोचिंग क्लास आणि शाळा संदर्भात तिथं कुठलीही गर्दी होणार नाही आणि जिल्हा स्तरावरून जी सूचना येतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. सर, शहरातील अशा बऱ्याच शाळा आहे की तिथं कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग दिसत नाही सर, असं निदर्शनास आले. संदर्भात संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना आपण सूचना दिली. ठीक आहे, थँक्यू सर.